देशाचे बांधकाम मंत्री नितीन गडकरींनी प्रेस घेऊन सांगितले की महाराष्ट्राला 1,55,000 सिंचनासाठी दिले जाणार आहे आणि हे सिंचनाचे प्रकल्प सर्व विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामधल्या प्रकल्पांचेच आहेत. त्यातले विदर्भातले 66 आणि मराठवाड्यातले 17. आज अशा प्रकारचा सिंचन खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 200 इंच पाऊस पडून स्वामीनाथांच्या अहवालाप्रमाणे ह्या जिल्ह्यात सिंचनाची क्षमता जास्त असताना ह्या जिल्ह्याला मात्र कोणताही निधी न देता किंवा कोणत्याही प्रकारचा त्या निधीतून पैसे न येता जिल्ह्यातले प्रकल्प 2000 सालापासून आज पूर्णतः अपूर्ण स्थितीत आणि अर्धव स्थितीत आहेत. आज या ठिकाणच्या असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कमी मोबदला देऊन दिल्या, मात्र ठेकेदारांचे काम आज त्या असलेल्या किमतीच्या 100 पट वाढले, पण प्रत्यक्षात आज कामाला कोणत्या प्रकारची गती मिळाली नाही. आज ह्यासाठीच आम्ही केंद्र सरकारला सांगतो की आमच्याकडे असे एक सिंचन प्रकल्प करण्यासाठी 1,00,000 कोटीतले फक्त 25,000 कोटी द्यावे आणि आमच्याकडचा 3,00,000 जो असलेला नाणार प्रकल्प आपल्याकडे येऊन जावा आणि त्यातून विकास तुमचा करावा. पण तिकडा भागातले आमदार भारतीय जनता पक्षाचे आमदार त्या भागात तो नाणार प्रकल्प मागतायत. ह्या कोकणाचं कोकण पण टिकवण्यासाठी सिंचनाच्या माध्यमातून आणि पर्यटनामधून विकास करण्याकरता जरी एक वेळा तुम्ही 25,000 कोटी जर दिलात तर या जिल्ह्याचा आणि कोकणाचा सुजलाम सुफलाम होईल आणि या जिल्ह्यातल्या जनतेला खऱ्या अर्थाने आज विकास झाल्याचं दिसेल. आज प्रत्येक बाबतीत सर्व विदर्भ मराठवाडा ह्या भागातच जर विकास होत असेल आणि कोकणाचे सर्व असलेले मंत्री म्हणा किंवा कोकणातले असलेले आमदार लोकप्रतिनिधी यासाठी पूर्णतः कमी पडलेली आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना एकच सांगतो की आमच्याकडे सिंचनाचे प्रकल्प द्या, पैसे द्या आणि आमच्याकडचा नाणार तुमच्याकडे घेऊन जा आणि तुमचा विकास करून घ्या. हवं तर आमचा समुद्र पण तुम्ही घेऊन जा, आम्हाला चालेल, पण आम्हाला इकडचे सिंचन आणि असलेल्या पर्यटनातून आम्हाला उद्योगधंदे चालू करून द्या.